नमस्कार से आट सा वेगवा रहोत, चा मी ऋषाल यादव सारंग सकाळचे आठ वाजता आहेत महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत मात्र बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी मुंबईतल्या आमदार निवासाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे हसन मुशिफांच्या गाडीची तोडफोड झाल्यानंतर आज बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आकाशवाणी आमदार निवासस्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे कृष्णा सुनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कृष्णा वृषाली आपण पाहतोय पा की काल हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आलेली होती आणि याच आमदार निवासच्या बाहेर त्यांची गाडी पार्क करण्यात आलेली होती आणि संभाजीनगर परिसरातून आलेल्या तिघांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांची गाडीची तोडफोड करण्यात आलेली होती मात्र आता आपण पाहतोय की आकाशवाणी आमदार निवासच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केल्याचं पाहायला मिळतंय सगळे सशस्त्र पोलिस दलाचे हे सगळे पोलीस बांधव आहेत ज्यांना इथे तैनात करण्यात आलेला आहे आणि आता पुन्हा एकदा तसा प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून प्रामुख्यानं खबरदारी घेतली जाते आपण पाहतो की या पुढच्या टप्प्यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी काल पार्क करण्यात आलेली होती आणि सकाळच्या प्रहरी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा आरक्षणासाठी तिघांनी मिळून या गाडीची तोडफोड केली आणि त्यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून तेव्हापासून या सगळ्या परिसरामध्ये बंदोबस्त वाढवलेला आहे मंत्रालयाचं पाठीमागचं गेट सुद्धा याच बाजूला आहे आणि तिथे सुद्धा हा बंदोबस्त सगळा लावण्यात आलेला आहे आणि पोलिसांची गस्त सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळते आहे शासकीय निवासस्थान असतील किंवा सरकारी कार्यालय असतील या ठिकाणी पोलीस प्रामुख्यानं खबरदारी घेत आहेत कारण बीडमध्ये जी काही जाळपोळ झालेली होती त्यानंतर आमदारांच्या गाड्यांवरती हल्ले सुद्धा झालेले होते आणि त्यामुळे आता मुंबईत सुद्धा ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीवरती झालेल्या हल्ल्यानंतर आता पोलिसांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे त्याबद्दल आपण पाहतोय की मंत्रालयाचा पाठीमागचा गेट आणि त्याच्या बाजूलाच असणार आकाशवाणी आमदार निवास जे आहे पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात केलेला आहे आणि पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून प्रामुख्यानं खबरदारी घेतली जाते नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी